नमस्कार मी अरविंद आरकडे सारमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज एकवीस मे सकाळच्या सात झालेत आतापर्यंत घडामोडी कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाने राबवलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी देशातील निवडक जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे थेट संवाद साधला यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशाची यशस्वी अंमलबजावणी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची व्यापक अंमलबजावणी आदींची माहिती पंतप्रधानांना दिली त्यावेळी त्यांनीही समाधान व्यक्त केले पंतप्रधान मोदी यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि त्यांची अंमलबजावणी यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी थेट संवाद साधला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी व तसेच मुंबईहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते विविध राज्यातील निवडक जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी यावेळी सहभागी झाले होते यावेळी जिल्हा मुख्यालयातून जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील पोखरणा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप सांगळे जिल्हा सात रोग संरक्षण अधिकारी डॉक्टर दादासाहेब साळुंके सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी झालेल्या चक्रीवादळात अकरा लाख एकोणसत्तर हजार रुपयांचे नुकसान झालेले आहे यात छपन्न हेक्टरवरील आंबा बागांचे तर उर्वरित कच्ची व पक्की घरे यासह जनावरांच्या गोठ्यांचा समावेश आहे याबाबत अहवाल प्रशासनाने तयार करून तो भरपाईसाठी शासनाला सादर करण्यात येणार आहे यात जिल्ह्यात शहात्तर शेतकऱ्यांचे छप्पन्न हेक्टरवर आंबा पिकांचे ते तेहतीस टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले आहेत या नुकसान भरपाईपोटी जिल्हा प्रशासनाकडे दहा लाख पस्तीस हजाराची मागणी नोंदवण्यात येणार आहे तर जिल्ह्यात वादळात नऊ कच्च्या घरांची पडझड झाली असून त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी पाच हजार रुपयेप्रमाणे पंचेचाळीस हजार तर सात पक्क्या घरांचे नुकसान झाले असून त्याच्या दुरुस्तीसाठी बेचाळीस हजार अशे ब्याण्णव हजाराची मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे जिल्ह्यात गुरुवारी नव्याने दोन हजार सहाशे चौतीस नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून कोरोनातून मुक्त होण्याची संख्या याहून दुप्पट आहेत यामुळे उपचार सुरू असणाऱ्यांची रुग्णसंख्या आता एकोणीस हजारच्या खाली आली आहे दरम्यान आता श्रीगोंदा तालुका बाधितांच्या आकडेवारीत टॉपरवर पोचला आहे तर मृतांच्या संख्येत बत्तीसने वाढ झाली आहे जिल्ह्यात च काल चार हजार एकशे सात रुग्णांना रुग्णातून रिचार्ज देण्यात आला यामुळे कोरोनामुक्तांची संख्या दोन लाख एकवीस हजार एकशे सवतीस झाली आहे रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता एक्क्याण्णव पॉईंट सौतीस टक्के इतके झाले आहेत तर उपचार सुरू असणाऱ्या रुग्णसंख्या आता अठरा हजार सहाशे पाच इतके झाली आहे राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि शासकीय तसेच अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षक समकक्ष कक्ष वर संवर्गातील तसेच इतर संस्थांतील पात्र शिक्षक संवर्गात सातवा वेतन आयोग लागू केल्यामुळे अनुप्नेय असलेली स्थबाकीतील पहिल्या टप्प्यातील निम्मी म्हणजेच सहाशे साठ पॉईंट शेहेचाळीस कोटी रुपये वितरित करण्यात येत आहेत याबाबतचे परिपत्रक उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जारी केले आहेत दरम्यान टप्प्यातील रक्कम वितरित करण्याबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत या निर्णयामुळे शिक्षक आणि शिक्षकेतल्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे रेखाजारी हत्याकांडातील आरोपी बाळ बोटे सध्या उपायनेर उपकारागृहात असून त्या कारागृहात सापडलेल्या दोन मोबाईलमधून बोटेने वकिलांना फोन केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आले आहेत दोन ते तीन कॉल त्याने केल्याने त्याच्यावर एक गुन्हा दाखल झाला आहे मागील महिन्यात दोन आरोपींकडे दोन मोबाईल आढळून आले होते या प्रकरणाची दखल असलेल्या गुन्ह्यात आतापर्यंत आठ जणांचा सहभाग निष्पन्न झाला आहे त्यांना गुन्ह्यात सहभागी करून घेतले असून आणखीन काही आरोपींनी मोबाईलचा वापर केल्याचे समोर आले असल्याची माहिती पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी दिली आहेत रेखाचरी हत्याकांडातील आरोपी बाळ सध्या पारनेर उपकारागृहात आहेत मागील महिन्यात उपाधीक्षक अजित पाटील तहसीलदार ज्योति देवरे निरीक्षक बळप यांनी पारनेर उपकारागृहाची झडती घेतली यावेळी कारागृहातील आरोपी सौरभ गणेश पोटघन व अविनाश निलेश कडिले यांच्या अंग झडतीत दोन मोबाईल आढळून आले होते ज्या बाराकीत मोबाईल आढळून आले तेथे ते बाळबोटे हा होता यामुळे त्यांनी हा मोबाईलचा वापर केल्याचा पोलिसांना संशय होता या होता आतापर्यंत अळघड्यामुळे सविस्तर बातम्यांसाठी वाजत राह दैनिक सारमत किंवा बेट्या देशदेव डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार